स्वराज्याचा दुसरा बाजीप्रभू म्हणजेच प्रतापराव गुजर पावनखिंडीमध्ये ज्याप्रमाणे बाजीप्रभूंनी आपल्या प्राणांची शर्थ केली त्याचप्रमाणे नेसरच्या खिंडीतली ही शौर्यगाथा आजही स्वराज्याच्या इतिहासात सुवर्णाक्षराने कोरली आहे। यावर मला कवी कुसुमाग्रजांच्या त्या ओळी आठवल्या, वेडात मराठी वीर दडवले सात। खरंच प्रतापरावांनी जे स्वराज्यासाठी कार्य केलं ते अभूतपूर्वच आहे। अहो आपण कित्येक लढाया ऐकल्या असतील पण नेसरची लढाई काही वेगळीच होती। मोगलांच्या 30,000 सेनेविरुद्ध 7 मराठा योद्धा। खरंच सलाम आहे त्यांच्या या धाडसाला आणि त्यांच्या पराक्रमाला। स्वराज्यावर ज्यांनी कोणी वाकडी नजर फिरवली त्यांना धडा शिकवण्याचं काम स्वराज्याच्या या वीर योद्ध्याने केलं होतं। आयुष्यभर स्वराज्यासाठी, मायभूमीसाठी आणि आपल्या राजांसाठी प्रतापरावांनी आपले सर्वस्व अर्पण केले। छत्रपती शिवरायांच्या एका शब्दाखातर खरोखरच या 7 साहसी वीरांनी शत्रूकडे दौड करून स्वराज्यासाठी बलिदान दिले। सेनापती प्रतापराव गुजर आणि 6 सरदारांनी शौर्य गाजवलेला तो दिवस म्हणजे 24 फेब्रुवारी 1674। खरंच याला म्हणतात स्वामीनिष्ठा, याला म्हणतात स्वराज्यप्रेम। हजारोंच्या सैन्यात घुसून खानाला जेरीस आणणारे स्वराज्याचे हे नरवीर त्यांच्या कार्याने आणि त्यांच्या पराक्रमाने अजरामर होऊन गेले। केवळ नेसरचीच लढाई नव्हे तर प्रतापरावांनी त्यांच्या आयुष्यात अनेक लढाया लढल्या आणि शत्रूंच्या मनात आपली भीती निर्माण करून गेली। अवघे 7 मराठे हजारोंच्या सैन्यावर चढाई करतात यात काय नाही, दुर्दम्य विश्वास, पराकोटाची स्वामीनिष्ठा सार सार काय। केवळ मरणावर चालून गेलेले ते 7 वीर हे मराठी इतिहासातील एक स्वर्णिम पराक्रम पर्व आहे। मराठी तलवारी भिडल्या, 7 तलवारी हजारो फौजेंविरुद्ध, जनार्दात शांतता पसरली, गर्दीस मिळवणारे गर्दी ठरवली, प्रतापरावांसकट 6 शिलेदारांना वीरमरण आले, केवढी ही स्वामीनिष्ठा, कुठून माणसं निर्माण केली ही शिवरायांनी, साधं काम आहे का? फक्त 7 जण हजारोंच्या मुघली मुंडक्यावर भिडले, नेसरी पावन झाली, प्रतापरावांनी सोबतचे 6 शिलेदार मरण पावले, महाराजांना अतीव दुःख झाले, स्वराज्याची अपरिमित हानी झाली। मात्र शौर्याला एक नवं परिमाण लाभलं होतं, पराक्रमाला एक नवं कोंदण मिळालं होतं। अशा या स्वराज्याच्या अमर शिलेदारांना माझा त्रिवार मानाचा मुजरा, मानाचा मुजरा। धन्यवाद।